सहकारिता सहकारिता आपकी ताई आगे बढ़ो हमारे साथ है, आपकी ताई आगे बढ़ो हमारे साथ है, सहकारिता सहकारिता। देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आपकी बार 400 पार, तुम्हाला काय काहीच काही शक्य होणार नाही काय, तो काय व्हीएम मशीन वगैरे काय सगळं लफड करेल, तर जर कागदावर ठप्पा दिले तर कधीच जिंकणार नाही। इच्छा नाही तुम्ही येस काय वाटतं? आम्हाला वाटतं की आता बदल व्हायलाच पाहिजे। ख्रिश्चन कम्युनिटी कोणासोबत आहे? तर आम्हाला जे संविधानाच्या विरुद्ध आहेत त्यांच्या विरुद्धच आम्ही असणार। इथे आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी हा स्थानिक पक्ष आहे। बहुजन विकास आघाडी जर असेल त्यात असतील तरी पण लोकांचं बहुत त्याला की आता नवीन कुठतरी उमेदवार ते निवडून दिले पाहिजे। महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। पालघर लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे, भारती कांबळी यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे, त्यांची वाट पाहत या ठिकाणी काही लोक उभे आहेत। जाणून घेऊया सध्या देशाचा मूड काय आहे, देशामध्ये नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी हवेत, लोकांच्या मनामध्ये काय जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। काका तुमचं नाव सांगा। माझं नाव घोसाळकर अल्फान्स। काय वाटतं तुम्हाला? आम्हाला बदल हवा आहे। बदल म्हणजे नेमका कोणता बदल हवा आहे? बदल म्हणजे आमचा आम्हाला आता राहुल गांधी देशामध्ये। काय वाटतं भारती कांबळी बद्दल? काय वाटतं? ते चांगले आहेत, त्यांच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत कि ते निवडून येण्याकरता। बहुजन विकास आघाडी पण दावेदार आहे इकडे, ते पण त्यात की आम्ही जिंकू, तुम्हाला काय वाटतं? आता त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही, पण तुमच्या मनामध्ये भारती कांबळी काय सांगाल का? आम्हाला मुळात हा बदल झालेलाच पाहिजे, आणि काँग्रेस पक्ष हा जुना म्हणजे परंपरा आहे त्याची, आणि ह्या काँग्रेस पक्षाने खूप लोकांना सावरलेला आहे। तसा हा नरेंद्र मोदी जो पक्ष आहे ही फक्त निवड ढोबळ आश्वासने राहिलीत, कुठे घरं सांगितली कुठे घरं दिली नाहीत, फक्त आश्वासने करून आणि म्हणजे जनतेच्या टाळीवर तर लोणी खायला बसलेत, आणि याही पुढे हे असंच करणार आणि हा भारत देश विकून टाकतील हे बी मी सांगतो, कारण यांनी बेस्ट कर्मचाऱ्याची देणी अजून दिलेली नाहीत। आम्ही रिटायर होऊन 6 वर्ष झाली असे थकलेलो आहोत, मग कधी देणार? आम्हाला कोण न्याय देणार? आम्हाला देणार ना काँग्रेसच न्याय देणार। पण देशाचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आपकी बार 400 पार, तुम्हाला काय वाटतं? काहीच काही शक्य होणार नाही काय, तो काय व्हीएम मशीन वगैरे काय सगळं लफड करेल, तर जर कागदावर ठप्पा दिलं तर तो कधीच जिंकणार नाही, ही चॅलेंज आहे आपली। आता ज्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या भारती कांबळी, त्यांच्याबाबत तुम्हाला काय वाटतं? त्यांनी राहुल गांधीच्या संदेशाप्रमाणे चालायला पाहिजे, जसा हा जो काँग्रेस पक्ष आहे मुळामध्ये म्हणजे तो इंदिरा गांधीपासून किंवा जवाहरलाल नेहरूपासून चालत आला आहे, तर त्यांनी लोकांचं हित जपतलेलं आहे, तर त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की त्यांनी या पद्धतीने काम करायला पाहिजे, जसं राहुल गांधी करतात, सोनिया गांधींनी केलेलं आहे किंवा राजीव गांधींनी केले, इंदिरा गांधी तसं त्यांनी करावं आणि लोकांना आपल्या बाजूने कौल द्यावं। आपण एकत्र भारती कांबळी आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी नागरिकांना भेट द्यायला येतात, ज्या दिवसापासून प्रचार सुरू झालेला त्या दिवसापासून, ज्या दिवसापासून त्यांचं नाव घोषित झालं त्याच दिवसापासून ते प्रचाराला सुरुवात केलेलं। काका तुमचं नाव सांगा। कामत कश्यप। ख्रिश्चन आहेत तुम्ही? येस। काय वाटतं? आम्हाला वाटतं की आता बदल व्हायलाच पाहिजे। ख्रिश्चन कम्युनिटी कोणासोबत आहे? बहुतेक आम्हाला जे संविधानाच्या विरुद्ध आहेत त्यांच्या विरुद्धच आम्ही असणार, संविधानामध्ये जे हक्क लोकांना दिलेले आहेत ते आता लोकांना मिळत नाही, आणि विरोधी पक्ष तोडण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत ना ते लोकशाहीसाठी घातक आहेत, आणि त्यामुळे हा बदल झालाच पाहिजे। लोकांच्या मनामध्ये बदल झाला अशी भावना पण आपल्याला दिसते। काका तुमचं नाव सांगा। माझं नाव अलचंद डिमेलो। मला असं वाटतं की हा बदल नक्कीच झाला पाहिजे, कारण हे सरकार संविधानाच्या विरोधात आहे, आणि दुसरं म्हणजे कामगारांच्या शेतकऱ्यांच्या गरीब लोकांच्या बाजूने हे नाहीये, जर हे धान्य फुकट देत असले तरी माझ्या मते ते चुकीचं आहे, त्या लोकांना ते परिश्रम करण्यापासून दूर ठेवत आहे असा झालाय, आणि त्याचा परिणाम लोकांच्या शेतीवर पण होऊ शकतो। दुसरं म्हणजे आणि कामगारांना एक पैसाही आमचे जे पेन्शन आहे ईपीओ म्हणून त्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण वाढवला नाही आहे, म्हणजे कामगारांच्या बाजूने अजिबात नाही आहे, आमचे कामगारच जे आहेत सगळे यांच्या विरोधात आहेत, शेतकरी यांच्या विरोधात आहेत। आता जे उद्या शिवसेनातर्फे जे उमेदवार उभे केले आहेत त्या मला वाटतं बहुसंख्य लोक त्यांच्या बाजूने मतदान करतील आणि त्यांना निवडून देतील। इथे आपण जर पाहिलं तर पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी हा स्थानिक पक्ष आहे, चांगल्या प्रकारे त्यांचं काम या ठिकाणी आहे, चांगले त्यांचे नेते सुद्धा बऱ्यापैकी निवडून येतात, असं असताना 3 आमदार देखील त्यांचे, मग बहुजन विकास आघाडीचा जर उमेदवार असेल तर त्या उमेदवाराबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या इंडिया आपले हे जे संयुक्त सरकार उभे राहिले आहेत
त्यांच्या मागे सर्व लोक आहेत असं माझं मत ठरते की बहुजन विकास आघाडी जर असेल बनत असतील तरी पण लोकांचं बहुत कळलं की आता नवीन कोणतरी उमेदवार निवडून दिले पाहिजे. प्रथमच आपल्या पालघर जिल्ह्याला एक महिला उमेदवार मिळालेली आहे, असं असताना घरामध्ये ज्या आपल्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्या? महिलांना सांगणार की सध्या महिलांना आपण निवडून देऊया तर ती महिलांसाठी चांगलं कार्य करेल. किती वेळात इथे भारती कांबळी येणार आहेत? इथे भारती कांबळी प्रचाराला किती म्हणजे तुम्हाला भेटायला वगैरे येणार आहेत त्यासाठी तुम्ही या ठिकाणी उभे आहेत, मग कधीपर्यंत येणार आहे तुम्हाला काय माहिती का त्याची? नाही ते कधी येऊ दे आता उभे राहणार. म्हणजे सर्वात महत्वाचं त्या कधी येऊ देत पण त्यांच्या त्यांची वाट पाहण्यासाठी त्यांना भेटण्याकरिता ही सगळी लोक या ठिकाणी उभे आहेत. लवकरच आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीची तयारी पाहायला मिळेल, परंतु कुठे ना कुठेतरी भारती कांबळी यांचं नाव जाहीर झाल्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे हे मात्र खरं. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई.